जागतिक एड्स दिनानिमित्त उद्या शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रांती चौक इथून ही रॅली निघेल. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि अशासकीय संस्थांतर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 8 वाजता क्रांती चौकातून निघणाऱ्या रॅलीस जिल्हाधिकारी निधी पांडे हिरवा झेंडा दाखवतील. होऊन सारे एकसंघ करूया एचआयव्हीचा प्रतिबंध असे एड्स दिनाचे घोषवाक्य आहे. रॅली दरम्यान कलापथकाचा कार्यक्रम होणार आहे. एनसीसी, नर्सिंग कॉलेज, वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी रॅलीत सहभागी होतील. जास्तीत जास्त जणांनी रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर जी एम गायकवाड यांनी केलं आहे. एड्स दिनाचं औचित्य साधून शिवछत्रपती महाविद्यालय सिडको येथे सकाळी 11 वाजता एचआयव्हीचा प्रतिबंध या विषयावर निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच रिक्षा चालकांमध्ये एचआयव्ही आजाराविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. एड्स हा जो रोग आहे अथवा एचआयव्ही इन्फेक्शन आहे याची माहिती सर्वसामान्य जनतेला पोहोचावी आणि एड्सचा प्रादुर्भाव म्हणजे एड्सचं ट्रान्समिशन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होणार नाही यासाठी ती या रॅलीचं विशेष महत्त्व आहे. या आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा 1 डिसेंबरला सकाळी 8:30 वाजता या रॅलीचं आयोजन होणार आहे आणि या रॅलीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी निधी पांडे मॅडम यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर या विभागाचे उपसंचालक आरोग्यसेवा यांना पण हिरवी झेंडी दाखवण्यासाठी विनंती केलेली आहे. या रॅलीचं आयोजन सकाळी 8:30 वाजता आहे उद्या आणि ही क्रांती चौकातून निघणार आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवर वगैरे या रॅलीचा समारोप होणार आहे. याबरोबर तालुका स्तरावर सुद्धा रॅलीचं आयोजन होणार आहे. या व्यतिरिक्त निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा वगैरे आम्ही आयोजित केलेल्या आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयाला सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. माझी आपल्या या एमशन चॅनलमार्फत सर्व जनतेला विनंती आहे की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं आणि ही रॅली यशस्वी करावी जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा संदेश पोहोचेल.